कल्याणमध्ये श्री स्वामी समर्थांच्या मंदिरातील दानपेटीची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. सोमवार दिनांक 22 एप्रिलच्या मध्यरात्री 12 ते 1च्या सुमारास 3 अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील दानपेटी पळवली. सदर घटनेचा व्हिडिओ मंदिरातील CCTV कॅमेरात कैद झालाय. तक्रारदार सचिन जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार कल्याण म्हस्क येथील स्वामी समर्थ मंदिरातील दानपेटी जागेवर दिसत नसल्यानं मंदिरात चोरी झाल्याचे परिसरातील व्यक्तींच्या लक्षात आले. लगेचच मंदिरातील CCTV फुटेज चेक केले असता ट्रस्टच्या परिसरात रात्री 12:58 सुमारास 3 अनोळखी इसम तोंडाला व डोक्याला रुमाल बांधून परिसराची पाहणी करत मंदिरात असलेली दानपेटी घेऊन जात असल्याचे दिसले. कॅमेऱ्यात कैद झालेल्या तिन्ही इसमांचे वय अंदाजे 25 ते 30 वर्ष असल्याचं समजतंय. तोंडाला व डोक्याला रुमाल बांधून ओळख लपविण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. चोरीस गेलेल्या दानपेटीमध्ये अंदाजे 5 ते 7 हजार रक्कम असल्याचे समोर आले आहे.